विद्यार्थी मित्रांनो, नाणी नोटा रुपये पैसे हे प्रकरण पाहत असताना आपल्याला आधी छोट्या छोट्या गोष्टी परफेक्ट असल्या पाहिजे. रुपये आणि पैसे यांचं परस्पर रूपांतर आपल्याला करता आलं पाहिजे. एक रुपया म्हणजे 100 पैसे, याच्या उलट असं दिलं आपल्याला 900 पैसे तर किती रुपये हे पण आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर एक रुपयामध्ये 50 पैशाची 2 नाणी येतात. 50 50 पैसे दोनदा घेतले की 1 रुपया होतो. अशा प्रकारचं जे रूपांतर आहे आपलं, तर ते रूपांतर आपल्याला फटाफट करता आलं पाहिजे. 25 पैशांची 4 नाणी म्हणजे 1 रुपया. मग समजा आपल्याला 25 पैशांची 60 नाणी दिलेली असतील तर किती रुपये होतील? मग 4 नाण्यांचा 1 रुपया आहे म्हणजे आपल्याला भागिले 4. ह्या जर आयडिया असतील की 25 पैशांची 4 नाणी, आता ही 25 पैशांची 60 नाणी आहे, 25 पैशांची 60 नाणी तर किती रुपये होतील हे पाहिलं आपण डायरेक्टली. 4 नाण्यांचा 1 रुपया होतो म्हणून जर 60 ला जर 4 ने भाग दिला, 4 × 1 = 4, 4 × 25 = 20 तर 15 रुपये झाले. हे रूपांतर ज्या विद्यार्थ्यांना जमत, उदाहरणार्थ 50 पैशांची आपल्याकडे 60 नाणी आहे, 50 पैशांची 60 नाणी आहे तर रुपयामध्ये किती झाले? तर 2 नाणी जेव्हा असतात 50 पैशांची तेव्हा 1 रुपया होतो. म्हणून या 60 ला 2 ने जर भाग दिला तर 29 रुपये होतात. हे ज्या विद्यार्थ्यांना परस्पर रूपांतर 25 पैशांची 4 नाणी असतात, 50 पैशांची 2 नाणी असतात, आणि इतकंच नाही तर जी मुलं प्रत्यक्ष व्यवहारात सहभागी होतात, दुकानात पैसे घेऊन स्वतः जातात, काही ना काही वस्तू करून हिशेब करत असतात, उरलेली रक्कम बरोबर मोजून परत आणतात, अशा मुलांना या प्रकरणावरील उदाहरणं सोपी जातात. म्हणजे प्रत्यक्ष वहीवर उदाहरणं सोडवणं आणि प्रत्यक्ष व्यवहारात आणणं, पैसे नाणी मोजणं, पालकांच्या मदतीनं शिकणं, म्हणजे प्रत्यक्ष व्यवहार करता येणं हे खरं अपेक्षित आहे. आणि जी मुलं प्रत्यक्ष व्यवहार करतात त्यांना या प्रकरणावरची उदाहरणं अतिशय सोपी जातात. तर आपण यातली काही उदाहरणं आता बघणार आहोत. उदाहरण क्रमांक 1, 20 पैसे. पंचवीस पैसे आणि 50 पैशांची समान नाणी घेतल्यास, बघा हा समान नाणी शब्द खूप महत्वाचा आहे. सारखीच नाणी आहे. 20 पैशांचे जर 20 नाणी असतील तर 25 पैशांचे 20, 50 पैशांचे 20 समान नाणी घेतल्यास 29 रुपये. 29 रुपये प्रत्येक प्रकारची किती नाणी येतील? 29 रुपये. इकडे देताना पैसे 20 पैसे, 25 पैसे, 50 पैशांची नाणी घेतली आणि असे झालेत 29 रुपये. इकडे पैशांमध्ये हिशोब दिला, इकडे रुपये दिलेले, इकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि समान नाणी घेतलेली, मग बघा 20 पैसे, 20 पैशाची किती नाणी घेतली आपल्याला माहीत नाही. 25 पैसे, 25 पैशाची किती नाणी घेतली? जेवढी 20 पैशाची असतील तेवढीच 25 पैशाची समान नाणी. हा शब्द अतिशय महत्वाचा आहे, समान नाणी. तितकीच नाणी 50 पैशांची घेतलीये, वरती जेवढी असतील तेवढी. आणि हे सगळ्यांची 20 पैशाची नाणी इथं रक्कम होईल, इथं रक्कम, इथं, आणि या सगळ्यांची बेरीज 29 रुपये. पण मुलांना हा हिशोब पैशात आहे, मग 29 रुपये म्हणजेच 1900 पैसे हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण ही जर बेरीज केली, तिकडे बेरीज करणार आहोत आपण,
तर ही बेरीज 50 आणि 25 75 आणि हे 20 95 पैसे 95 पैशांची किती नाणी म्हणजे 1900 पैसे तर आता इथं आपण असं मानूया 95 पैशांची क नाणी घेतली तर हे गुणिले 95 तिकडे गेल्यावर काय होती भागिले 95 1900 भागिले 95 काही हुशार मुलं असतील तर लगेच लक्षात येईल इथं भाग द्यायचा आहे 90 ची दुप्पट 180 5 दुप्पट 10 म्हणजे 180 10 190 95 दुनी 190 95 एके 95 95 दुनी 190 शून्याशी शून्य 20 नाणी आली 20 95 पैशांची 20 नाणी याचाच अर्थ 20 पैशांची 20 नाणी 25 पैशांची 20 नाणी 50 पैशांची 20 नाणी उत्तर मिळालंय हिशोब करून पहा 19 रुपये किंवा 1900 पैसे होतात का हे झाले 20 × 20 400 पैसे इथे 2500 25 × 50 500 पैसे इथे हे 20 आणि 5 × 10 5 × 10 म्हणजे 20 आणि 5 × 10 म्हणजे 1000 बघा 1500 900 1900 पैसे म्हणजे आपलं उत्तर हे बरोबर आलंय आता प्रत्येक वेळी ही मांडणी करूनही तुम्ही करू शकता किंवा याच्यासाठी आपण इथे बघा बेरीज केली समान पैसे असल्यामुळं आणि रुपयाचे पैसे करून घेतले याच्यासाठी एक सूत्र पण मी सांगणारी क्लुप्ती आहे ही पण खरी पद्धत आपण कशी केली हे माहीत असेल तर ती क्लुप्ती लक्षात येईल एकूण रक्कम गुणिले 100 हे सूत्र आपण तयार करतोय एकूण रक्कम होती 19 रुपये गुणिले 100 रुपयामध्ये असेल तर गुणिले 100 का केले 19 रुपयाचे 1900 पैसे करताना 100 करावे लागले भागिले दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज ही बेरीज दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज ही आपण नाण्यांच्या पैशांची बेरीज केली होती आणि हे सूत्र या सूत्राने जरी सोडवलंय पण या प्रकारचं उदाहरण असेल तर एकूण रक्कम गुणिले 100 कारण रक्कम होती रुपयामध्ये ती आपल्याला पैशामध्ये करावी लागली म्हणजे देताना तुम्हाला पैसे दिलेले असतील समान नाणी आणि इकडे एकत्रित रुपये दिलेले असतील तर ह्या प्रकारचं सूत्र किंवा सरळ ही पद्धत दोन्ही पैकी एक काहीतरी आपण करू शकतो आता एकूण रक्कम आपली होती 19 रुपये बघा 19 गुणिले 100 म्हणजे झाली 1900 पैसे दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज ही झाली 95 मग 19 गुणिले 100 म्हणजेच 1900 भागिले 95 सोडवलं होतं सर मोबाईल थोडासा खाली घेता का खालच दिसत नाही खालच्या दोन ओळ एक ओळ घ्या अजून खाली अजून थोड हा ठीक आहे बस राहू दे विद्यार्थी मित्रांनो आपण प्रथमतः उदाहरण पायरीप्रमाणे समजून घेतलं की समान प्रकारची नाणी आहेत त्यांची बेरीज केली रुपयाचे आपल्याला पैसे करावे लागले कारण आपल्याला दिलेली जे आहे हे सगळे पैसे आहेत आणि याच्यावरून ह्या प्रकारचं उदाहरण असेल तर आपल्याला सूत्रात ह्या सोडवलेल्या पायरीवरून सूत्र तयार केलं सूत्र लक्षात ठेवायचं असेल तर आपल्याला उदाहरण आधी समजलेलं असलं पाहिजे आणि आपण एकूण रक्कम गुणिले 100 का केलं तर एकूण रक्कम रुपयात दिलेली होती गुणिले 100 केल्यामुळं त्याचे पैसे झाले 1900 पैसे आणि दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज तर ती बेरीजही आपण केलेली होती आणि या पद्धतीने जरी सोडवलं तरी बघा 1900 भागिले 95 हेच आलेलं इथं एकूण रक्कम गुणिले 100 19 × 100 ते झाले 1900 दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज होती 95 आणि भागिले 95
म्हणजे 20 प्रकारची प्रत्येक प्रकारची 20 नाणी आली आणि आपण त्याचा ताळा पण करून पाहिला हे प्रत्येक वेळी करण्याची गरज नाही आपण परफेक्ट सोडवलं पण आपलं उदाहरण बरोबर आलंय की नाही कधी कधी आता इथं काय विचारलं प्रत्येक प्रकारची किती नाणी येते अपवादात्मक परिस्थितीमध्ये प्रत्येक प्रकारच्या ऐवजी एकूण किती नाणी येतील एकूण तर मुलांना 20 पैशांची 20 नाणी 25 पैशांची 20 नाणी 50 पैशांची 20 नाणी म्हणजे 20 आणि 20 40 आणि 20 60 एकूण 60 नाणी झाली म्हणजे या ठिकाणी प्रश्न कसा विचारतायत इथे पण आपल्याला बारकाईने लक्ष द्यावं लागतं म्हणजे आपण उदाहरण प्रत्यक्ष सोडवलं सूत्रही वापरलं पण प्रश्न काय विचारलेला आहे याकडेही आपल्याला लक्ष द्यावं लागतं आणि ज्यावेळेस एकूण नाणी विचारतात त्यावेळेस पहिलाच पर्याय कदाचित पहिला दुसरा 20 नाणी पण दिलेली असू शकतात आणि मग आपला गोंधळ व्हायची शक्यता असते तर प्रश्नाकडे बारकाईने लक्ष असलं पाहिजे आता या ठिकाणी उदाहरण सोडवताना शक्यतो मी तरी विद्यार्थ्यांना क्लुप्ती किंवा सूत्र फार सरावानंतर वापरायला सांगतो जेव्हा विद्यार्थ्यांना हे उदाहरण प्रत्यक्ष आत्मसात झालेलं असतं आपण काय करतोय रुपयाचे पैसे कसे करतोय त्याच वेळी मी विद्यार्थ्यांना सूत्र वापरायला लावतो नाहीतर या पद्धतीने सुद्धा फारसा वेळ जात नाही आता तुम्ही परीक्षेच्या अंतिम टप्प्यात आहात तुमचा भरपूर सराव झालेला असणार आहे असं समजून या ठिकाणी मी तुम्हाला सूत्राची माहिती दिलेली आहे फक्त उदाहरण त्या प्रकारचं असलं पाहिजे तर ते सूत्र वापरता येतं वेगळ्या प्रकारचं उदाहरण आलं इकडे पैसे इकडे तुम्हाला जर पैसेच दिले 1900 पैसे आहे तर तुम्ही गुणिले 100 केलं तर चुकून जाणार हे गुणिले 100 का केलेले तर रुपयाचे पैसे होण्यासाठी केलेले इतक्या बारीक सारीक गोष्टी सूत्र वापरताना आपल्या लक्षात राहिल्या पाहिजे ठीक आहे याच्यावर आणखी एक दोन प्रकारची उदाहरणं आपण बघूया पंचवीस पैसे पन्नास पैसे व एक रुपया बघा इथे थोडा बदल झाला पैसे पैसे आणि रुपया यांची प्रत्येकी समान नाणी घेतल्यास यांची प्रत्येकी समान नाणी घेतल्यास पस्तीस रुपये प्रत्येकी किती नाणी येते प्रत्येकी म्हणजे एकाच प्रकारचं विचारले प्रत्येकी किती नाणी येते एकूण नाणी नाही विचारलेली मगाच्या सारखंच उदाहरण प्रत्येकी किती नाणी येते प्रत्येकी आणि समान नाणी घेतलेली समान या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत मग आपण आधीची पद्धत पुन्हा समजून घेऊया पंचवीस पैशांची किती नाणी तितकीच नाणी पन्नास पैशांची तितकीच नाणी एक रुपयाची आता इथे एक रुपयाचे 100 पैसे तुम्हाला करावे लागतील किंवा इथे 1 रुपया घेतला इथे 35 रुपये ठेवले तर हे 50 पैसे आणि 25 पैसे यांचं तुम्हाला रुपयात रूपांतर करावं लागेल हा 0.25 रुपये होईल हा 0.5 रुपये होईल कोणतं तरी आहे सगळे पैसे पैसे किंवा सगळे सगळे रुपये तर हा 1 रुपया जो आहे त्याचे मी 100 पैसे घेतले 100 पैशांची तितकीच नाणी घ्यावी लागतील आणि ही सगळी नाणी जर आपण केले किती पैसे झाले किती पैसे झाले तर तिघांचे मिळून 35 रुपये झाले 35 रुपये म्हणजेच 3500 पैसे
ते पैशात का रूपांतर केलं, कारण याचं सगळ्यांचं उत्तर पैशामध्ये येणार आहे म्हणून 35 रुपयाचे 3500 पैसे झाले. आणि ही बेरीज जी आहे पैशाची समान नाणी आहे ही झालेली 175 पैसे. तर इथे आपण क मानला काही म्हटलं तर आता हे गुणिले 175 आपल्याला इकडे गेल्यानंतर बरोबर चिन्हाच्या समानतेच्या नियमानुसार क बरोबर 3500 पैसे भागिले 175 पैसे. म्हणजेच एकूण रक्कम होती 35 रुपये, 35 गुणिले 100. बघा या सूत्रामध्ये टाकूया आपण आधीच्या. एकूण रक्कम 35 रुपये होती, त्याला गुणिले 100 केले, 35 गुणिले 100 भागिले दिलेल्या नाण्यांच्या पैशांची बेरीज ती आलेली होती 175. बघा हे चाललं 35 भागिले 175. 175 × 350, 175 × 150, 175 × 350 आणि 175 00. पुन्हा इथे इतकंच उत्तर आलेलं आहे की प्रत्येक प्रकारची 20 नाणी इथे, प्रत्येक प्रकारची 20. एकूण नाणी विचारली असती तर 20 × 60 झालं असतं. तुम्हाला इथं ताळा करून पाहायचं असेल आपलं उत्तर बरोबर आहे की नाही तर बघू शकता. 20 नाणी 20 नाणी 20 नाणी. या ठिकाणी 25 पैशांची 20 नाणी, 25 00, 25 × 50 500 पैसे झाले. इथे 20 गुणाकार करताना बघा 20 × 5 × 10 1000 पैसे झाले. इथे 1 × 2 = 3 0, 1 × 2 = 3 0 आणि 2 × 1 = 2, 2 × 1 = 3000, 3500 पैसे. आपलं उत्तर सुद्धा आपल्याला याच्यामध्ये काय करता येते, खात्री करून घेता येते. तुम्हाला या दोन्हींपैकी जी गोष्ट सोपी वाटेल त्या पद्धतीने करा. फक्त उदाहरणाचा पॅटर्न कळाला पाहिजे, त्यावेळीच ते सूत्र वापरता आलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. नाहीतर सगळ्यात चांगली पद्धत ही आहे की या पद्धतीने मग आपण सगळं रूपांतर आपल्या लक्षात येत. आता नाणी व नोटा यामध्ये साधारण दुसऱ्या प्रकारची कशी उदाहरणं विचारली जातात ती पाहणार आहोत आपण. आणि त्यानंतर हळूहळू काठिण्य पातळीनुसार थोडी जास्त कठीणपणाची उदाहरणही आपल्याला आजच्या तासात बघायची. दहा रुपयांच्या नोटांच्या पुडक्या अनुक्रमे अनुक्रमे 95,319 पासून 95,319 पासून 95,375 पर्यंत क्रमांक आहे. नोटांचे क्रमांक पर्यंत क्रमांक आहे. तर पुडक्यातील एकूण रक्कम किती? तर पुडक्यातील एकूण रक्कम किती? अजिबात अवघड उदाहरण नाही, परंतु बरेचसे मुलं 10 रुपयाने हिशोब चुकतो काही मुलांचा. पहिला पर्याय 550 रुपये, दुसरा पर्याय 570 रुपये, तिसरा पर्याय 560 रुपये, चौथा पर्याय 580 रुपये. बघा आता
10 रुपयांचा नोटाचा बंडल म्हणजे पुढे काय 95,319 पासून 95,300 पर्यंत क्रमांक आहे तर एकूण रक्कम किती बहुतेक मुलांची होणारी चूक जी आहे ती सांगतो पहिल्यांदा काय होते आणि त्या चुकीपासूनच आपण काय करायचे त्याचं सूत्र पण कसं करता येईल ते पण पाहायचे बरेचशी मुलं असं करतात 95,375 वजा 95,319 ही नोट वजा करतात मग काय होतंय लक्ष द्या 5 मधून 9 जात नाही 6 10 5 15 15 तून 9 गेले 6 6 तून 1 गेला 5 बऱ्याच मुलांचं उत्तर असं येतं जे चुकीचं नाहीये 56 नोटा त्या 10 रुपयाच्या आहेत आणि ते करतात 560 रुपये आणि हे उत्तर मात्र चुकीचं आहे खर तर काढलेलं उत्तर पर्यायात दिसतं मुलं म्हणतात वा वा उत्तर आलेलंय मग एकदम बरोबर आपण काढलेलं उत्तर पर्यायात दिसलं की मुलांना वाटतं आपलं उत्तर बरोबर आलं आता या ठिकाणी काय झालंय मुलांना 95,319 पासून म्हणजे ही नोट आहे त्या पुडक्यामध्ये तुम्ही तीच नोट वजा केली तर हे समजण्यासाठी मी एक सोपं उदाहरण देतो माझ्याकडे क्रमांक 5 ते क्रमांक 10 पर्यंतच्या नोट आहेत 5 ते 10 मग काय बघा 5 ते 10 म्हणजे 5, 6, 7, 8, 9 आणि 10 एकूण 6 नोटा झाल्या 5 क्रमांकाची नोट आहे पुडक्यामध्ये 6 आहे 7 आहे 8, 9, 10 6 नोटा आहे पण बऱ्याच मुलांचा हिशोब असा असतो 10 वजा 5 ते म्हणतात 5 नोट आहेत खर तर माझ्याकडे 5व्या क्रमांकाची नोट आहे 6व्या आहे 7, 8, 9, 10 किती नोटा होत आहेत 1, 2, 3, 4, 5, 6 6 नोटा होत आहेत आणि वजा बाकी केली तर असा हिशोब चुकतोय मग मला एकतर काय केलं पाहिजे माझ्याकडे 5व्या क्रमांकापासून नोटा आहे म्हणजे माझ्याकडे पहिल्या 4 नोटा नाहीयेत पहिल्या 4 एक तर मी असं केलं पाहिजे 10 वजा 4 5व्या पासूनची नोट आहे याचा अर्थ पहिल्या 4 नोटा नाहीयेत म्हणजे माझ्याकडे 6 नोटा आहेत किंवा मी जे सोडवलं होतं 10 वजा 5 याच्यातच मी काय केलं पाहिजे मला हे माहीत पाहिजे की माझ्याकडे 5व्या क्रमांकाची नोट होती ती मी वजा केलेली आहे तर मग मी ह्या नोटेमध्ये 1 मिळवला पाहिजे त्याची वजा केली होती चुकून तर 5 आणि 1 6 नोटा दोन्ही पैकी एक केलं पाहिजे एक तर माझ्याकडे 4 क्रमांकांच्या नोटा नाही पहिल्या 4 तर मी 10 वजा 4 करेन मी जर 10 वजा 5 केलं ही नोट चुकून वजा झाली तर ती एक नोट मी मिळवे 6 नोटा इथे तसंच झालंय माझ्याकडे 319 क्रमांकाची नोट होती ती मी वजा केली तर इथे मी 1 मिळवला पाहिजे म्हणजे माझ्याकडे झाल्या 57 नोटा आणि 57 दाही 570 तर माझ्याकडच्या नोटांच्या पुडक्यामध्ये एकूण 570 रुपये असतील आणि पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे किंवा आता मी ती नोट वजा करणारच नाही जर माझं चांगलं लक्ष असेल 95,375 वजा अरे ही नोट आहे पुडक्यामध्ये ही आहे म्हणजे हिच्या आधीपर्यंत नाही 319 पर्यंत आहे म्हणजे माझ्याकडे 318 पर्यंतच्या नोटा नाही म्हणून हिच्या आधीचा नंबर जो आहे 95,318 हा मी वजा करेन मग 95,318 वजा करताना 15 तून 8 गेले 7, 7 तून 1 गेले 5 मग डायरेक्टली उत्तर येत आहे मग मात्र 1 मिळवायची गरज नाही इथे 1 का मिळवला जी नोट वजा करायला नको होती ती नोटांच्या पुडक्यामध्ये आहे तीच वजा केली ती वजा केलेली नोट परत मिळवली हा संबोध समजणं महत्वाचं आहे 1 का मिळवला इथे 1 मिळवायची गरजच नाहीये कारण माझ्याकडे 319 पासूनच्या नोटा आहेत 318 पर्यंतच्या नोटा नाहीयेत ज्या नोटा नाहीयेत त्याच वजा केल्यात या दोन्ही गोष्टी क्लिअर असतील तर तुम्हाला जे सोपं वाटेल त्या पद्धतीने उत्तर
या पद्धतीने तुम्ही जर ही नोट वजा करत असाल तर एक मिळवायचा आणि मग याचा आपल्याला सूत्रही तयार करता येतो. तसं पुढक्यातील नोटेचा शेवटचा क्रमांक, पुढक्यातील नोटेचा नोटेचा शेवटचा क्रमांक वजा नोटेचा शेवटचा क्रमांक वजा पुढक्यातील पहिल्या नोटेचा क्रमांक, पुढक्यातील नोटेचा पहिला क्रमांक अधिक एक. अधिक एक का केलं मुलांना इथं? तर पहिला क्रमांक जो आहे तो वजा केलेला आहे आणि तो वजा केला की नोट वजा करायला नको होती म्हणून अधिक एक. 95,375 शेवटचा क्रमांक वजा पहिला क्रमांक आहे 95,329 आणि अधिक एक हा अधिक एक का केलेला आहे हे कळणं खूप महत्वाचं आहे. तर पहिली नोट वजा केलेली होती का जी नोटाच्या बंडल मध्ये आहे ती नोट पुन्हा मिळवावी लागली आणि या पद्धतीने वजाबाकी करायची एक मिळवायचा तर उत्तर चुकणार नाही किंवा सगळ्यात सोपं. तर मी मुलांना हेच सांगतो 95 मी मूळ संकल्पनाच विद्यार्थ्यांना जास्त हे करतो क्लुप्ती वापरणं फार नंतर नंतर. मूळ संकल्पना ही आहे 95,375 वजा ही नोट वजा करायची नाही ती आहे पुढक्यातली नोट. मग पुढक्यात काय नाहीये 318 पर्यंत नाही वजा 95,318 हे मी मुलांवर अधिक जास्त ठसवतो सरावाच्या वेळी आणि मुलांच्या इतक्या संकल्पना क्लिअर होतात का मग ते कोणतीही पद्धत वापरतात क्लुप्ती वापरतात मग ते चुकत नाही. आता तुमची ही संकल्पना क्लिअर झाली असेल असं समजून मी ह्या दोन्ही पद्धती तुम्हाला सांगितल्या त्याच्यावरच सूत्रही सांगितलेलं आहे. आता यावरची आणखी एक दोन उदाहरणं पाहू आणि मग हळूहळू नाणी नोटा रुपये पैसे यांच्यावर थोडीशी काठिण्य पातळीची उदाहरणं कशी विचारली जातात तेही आपण बघणार. वीस रुपयांच्या नोटांच्या फुडक्यात अनुक्रमे याचा अर्थ काय होतो मध्ये एकही नोट वेगळ्या क्रमांकाची नाही क्रमाक्रमाने येत बरोबर 87,625 पासून 85 पासून 87,676 पर्यंत क्रमांक आहे. तर पुढक्यातील एकूण रक्कम किती कच्चं काम करा आता कोणीही चुकणार नाही अशी माझी अपेक्षा आहे. मगाच उदाहरण फक्त 10 रुपयांच्या ऐवजी 20 रुपयांच्या नोटांचा फुडका आहे कुणीही चुकायला नको. पहिला पर्याय 520 रुपये दुसरा पर्याय 1,080 रुपये तिसरा पर्याय 1,020 रुपये चौथा पर्याय 1,040 रुपये बघूया. आता 87,676 हा शेवटचा क्रमांक आहे वजा 625 पासून म्हणजे 625 क्रमांकाची नोट आहे म्हणजे वजाबाकी करायची 87,624 ही अधिक सोपी पद्धत. 7×4 = 2 7×2 = 5 52 नोटा झाल्या. आता 520 पर्याय का दिला पा काही मुलांच्या लक्षातच येत नाही 52×10 त्यांना 20 रुपयांचं पुढकं हेच लक्षात येत नाही आणि ते पटकन
पुढचा गुणाकार न करताना 520 पर्याय लिहू शकता. आता आपण पहिली नोट वजा केलेली नाहीये, ती नोट आपण मग आता अधिक एक मिळवायची गरज नाहीये. पुढच्यात 52च नोटा आहे आणि 52 गुणिले 20 शून्य बेदोनी 4 2 5 10 एकूण रक्कम झाली 1040. काही मुलं असे करतील 87676. शेवटचा क्रमांक वजा 87625 पहिला क्रमांक, मग अधिक एक करतील. 7 5 गेले 1 7 2 गेले 5 हे बघा 51 नोट आली. ही नोट वजा केली पहिली ती परत मिळवावी लागेल आणि मग त्यांचं उत्तर येईल 52 नोट. हरकत नाही, ही पद्धत सराव मी दोन्ही पद्धती यासाठी सांगितल्या की काही मुलांची प्रॅक्टिस याने झालेली असणार आहे. पण तो एक का मिळवला जातो त्याचा पण संबोध आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्याकडे 624 पर्यंतच्या नोटा नाहीये म्हणून ही पद्धत सांगितली. तर तुमचा सराव ज्या पद्धतीने झालेला असेल त्या पद्धतीने तुम्ही सोडवा. फक्त हे सोडवत असताना गोंधळ होऊ नये, अधिक एक का मिळवला किंवा काय याची कारणे आपण सांगितलेली आहे. आता हळूहळू आपण थोडीशी काठिण्य पातळीच्या उदाहरणांकडे जाण्याचा प्रयत्न करूया की जी उदाहरणं परीक्षेसाठी विचारलेली आहे. फक्त आता कोणत्या सालात विचारली किंवा काही, परंतु त्याच काही परीक्षेला विचारलेल्या प्रश्न आपण बघणार आहोत. आता माझ्या जवळी ₹225 बघा व्यवहारी संख्या दिली ₹225 काही पाच रुपयांच्या व राहिलेल्या सर्व 10 रुपयांच्या नोटा आहे. राहिलेल्या सर्व 10 रुपयांच्या नोटा आहे. तर 5 रुपयांच्या नोटांची संख्या खालील पैकी कोणती? पर्याय दिलेत 44 नोटा 5 रुपयांच्या, दुसरा 35, तिसरं 28 आणि चौथं 45. बघा माझ्याजवळ 225 आहे. किती आहे? 225. हे 225 म्हणजे किती ते लक्षात आलं पाहिजे. त्या 225 रुपयात 5 रुपयांच्या काही नोटा आहे आणि राहिलेल्या 10 रुपयांच्या आहे. म्हणजे मुलांना असं नाही का सगळ्या 5 रुपयांच्या आहे, 5 रुपयांच्या पण आहेत 10 रुपयांच्या आहेत. तर 5 रुपयांच्या नोटांची संख्या खाली पैकी कोणती आहे? 5 रुपयांच्या नोटा यातल्या दिल्या. मग हिशोब कसा लावायचा आहे की 225 रुपये हिशोब झाला पाहिजे. आता इथे जी हुशार आणि चतुर मुलं असतात त्यांना लगेच लक्षात येईल 225 रुपये म्हणजे 225 रुपये. वरचे जे 5 आहेत मुलांना 10-10 नोटा घ्यायच्या असतील तर दशक घट पाहिजे आणि म्हणजे वरचे 5 रुपये जे आहेत त्याच्यासाठी 5 रुपयांच्या नोटांची संख्या ही विषम घरात असली पाहिजे. जर 5 रुपयाच्या नोटा 44 घेतल्या तर काय होईल बघा, 44 गुणिले 5 520 रुपये झाले 5 रुपयांची. आता शिल्लक राहिले 5 रुपये, 10 नोट होतच नाही. याचाच अर्थ 5 रुपयांच्या नोटा समसंख्येत असणार नाहीये, पहिला आणि तिसरा पर्याय बाद होईल. आता तुम्ही तिसरा पर्याय घेऊन पाहूया मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक.
28 नोटा आहे समजा 5 रुपयांचा 28 गुणिले 5 केल्यावर काय होईल 548 5 2 10 4 14 140 रुपये झाले मग 225 रुपये होते त्यातले 140 गेले काय काय 140 रुपये आहेत 5 रुपयाच्या नोटा 22 मधून 14 गेले 8 शिल्लक राहिले 85 रुपये आणि 10 10 च्या नोटा 10 8 80 होती 5 रुपये शिल्लक राहतात हा हिशोब आपल्याला कळाला पाहिजे 5 रुपयाच्या नोटा आहेत आणि 10 रुपयांच्या नोटा आहेत म्हणजे इथे समसंख्येतलं उत्तर बाद होतं हे आपल्याला कळालं आता मग तुम्ही म्हणाल सर विषम तर दोन पर्याय 35 आणि 45 काय होतंय बघूया मुद्दामून शेवटचा पर्याय घेऊया 45 नोटा आहेत 5 रुपयाच्या असं समजूया 5 5 25 हच्छाले 2 5 21 दोन 22 225 रुपये मुलांनो तुमचा हिशोब लागला 225 पण सगळ्याच नोटा 5 रुपयाच्या झाल्या काही 10 रुपयांच्या नोटा आहेत 10 ची एकही नाही असा हिशोब होतो सगळ्याच नोटा जर 5 रुपयाच्या आहेत हा पर्याय घेतला तर याच्यात 10 रुपयाची एकही नोट बसत नाही म्हणून काही पर्याय बाद होतो आणि शेवटचा पर्याय जो राहिला आपला हे समजून घेण्यासाठी मी सगळे पर्याय सांगितले 35 नोटा आहे 5 रुपयांच्या तर 5 5 25 हच्छाले 2 5 3 15 2 17 175 रुपये गेले 175 रुपये गेले म्हणजे शिल्लक राहिले 50 रुपये सव्वा 200 होण्यासाठी आणि 10 रुपयांच्या 10 5 50 10 रुपयांच्या 5 नोटा झाल्या हा हिशोब या ठिकाणी बसतोय म्हणजेच आपल्या लक्षात आलं पाहिजे 225 रुपये हे 225 रुपये होण्यासाठी आणि राहिलेल्या 10 10 चे दशक गट ठेवायचे असतील तर 5 रुपयांच्या विषम संख्येतल्या नोटा पाहिजे होत्या विषम संख्येतले दोन पर्याय होते तर त्या सगळ्या 5 5 च्याच नोटा बसत होत्या 10 च्या नोटा शिल्लक राहत नव्हत्या या उदाहरणामध्ये काठिण्य पातळी उदाहरण सोपं वाटतंय पण हिशोब आपल्याला बसवता आला पाहिजे आणि हा हिशोब बसवत असताना 10 रुपयाच्याही नोटा आहेत हे आपल्या लक्षात असलं पाहिजे आणि हे उदाहरण सोडवताना आपल्याला बऱ्यापैकी पर्यायांचा आधार घ्यावा लागलाय पर्यायातून उदाहरण सोडवावं लागलंय 5 रुपयांच्या नोटांची संख्या किती हे तपासताना आपल्याला काय करावं लागलं खर तर आकडेवारी खूप सोपी आहे 225 रुपये म्हणजे जास्त काही वाटत नाही हिशोब वाटत नाही परंतु या उदाहरणामध्ये काठिण्य पातळी वाढवलेली आहे पर्यायाचा आपल्याला उपयोग करावा लागलेला आहे आणखी एक उदाहरण बघूया 3842 रुपये 2 रुपयाच्या 6 नोटा 2 रुपयाच्या 6 नोटा 5 रुपयाच्या 26 नोटा 5 रुपयाच्या 26 नोटा व 10 रुपयाच्या 30 नोटा आहे व 10 रुपयाच्या 30 नोटा आहे उरलेल्या सर्व नोटा उरलेल्या सर्व नोटा 100 रुपयांच्या असल्यास 100 रुपयांच्या नोटा किती 100 रुपयांच्या नोटा किती पहिला पर्याय 32 दुसरा पर्याय 31 तिसरा पर्याय 342 चौथा पर्याय 34
बघूया एकूण 3842 रुपये. मग आपल्याला काय दिलंय 3842 रुपया 2 रुपयांच्या 6 नोटा, इकडं रुपये इकडं नोट आणि इकडं एकूण रक्कम. मग 2 रुपयांच्या 6 नोटा एकूण रक्कम झाली 12 रुपये, 5 रुपयांच्या 26 नोटा आहे, 5 × 6 = 30, 7 × 3 = 3, 5 × 2 = 3, 13 = 130 रुपये झाली, 10 रुपयांच्या 30 नोटा आहे, 30 × 3 = 300, उरलेल्या सर्व नोटा 100 रुपयांच्या आहेत, उरलेल्या सर्व नोटा 100 रुपयांच्या किती नोटा माहित नाही, उरलेल्या सर्व ती रक्कम येईल आणि ह्या सगळ्यांची मिळून बेरीज झाली पाहिजे. मुलांना आता इथं सगळे रुपये रुपये 3842. मग आता आपण ही बेरीज आधी करूया तिघांची, राहिलेले 300, 430 आणि हे 12, हे किती झाले बघा 202, 3 × 1 = 4, 442 रुपये झाले. मग 442 कोणाचे, 10 रुपये 5 रुपये 2 रुपये ते वजा करा 442, 0 0 8 × 4 = 4, राहिले 3400 रुपये. म्हणजे 100 रुपयाचे किती पाहिजेत, 100 रुपयाच्या नोटांचे 3400 रुपये होण्यासाठी किती नोटा घ्याव्या लागतील आपल्याला, 34 नोटा घ्याव्या लागतील, 34 × 100 = 3400 आणि मग 100 रुपयाच्या नोटांची संख्या ती आली 34. म्हणजे आधी ज्या नोटा आपल्याला दिलेल्या आहेत त्याचा हिशोब आपण केला, एकूण रकमेतून तो वजा केला आणि मग राहिलेले 3400 रुपये त्यात 100 नोटा करायच्या आपल्याला, म्हणजे याला भागिले 100 केले म्हणजे इकडे गुणिले 100. तर या पद्धतीने हे उदाहरण आपल्याला सोडवता येईल. प्रत्यक्ष नाणी नोटा यांचा अनुभव आपण जितका जास्त घेऊ तितकी उदाहरणं आपल्याला लवकर सोडवता येतील. थोडीशी अजून काठिण्य पातळीकडे जाऊया आपण, यातले जास्तीत जास्त किती कठीण उदाहरणे विचारली जाऊ शकतात तोही आपण प्रयत्न करूया. जवळ रोहित जवळ 50 पैशांची 978 नाणी आहेत. मुलांनो मगाशीच मी म्हटलं होतं की आपल्याला हे 50 पैशांची 978 नाणी याचे पटकन रुपये काढता आले पाहिजे. 50 पैशांची 2 नाणी घेतली तर 1 रुपया होतो, मग 978 नाणींची किती रुपये होतील हे पाहण्यासाठी आपल्याला 978 / 2 करायचंय हे पटकन लक्षात आलं पाहिजे. 2 नाण्यांचा 1 रुपया होतो म्हणजे हे रुपये किती, तर 2 × 8 = 16 बाकी उरले 2 × 9 = 18, तर हे झाले 489 रुपये. ज्या मुलांना हे समजतं की 50 पैशांची 978 नाणी म्हणजे 489 रुपये आहे, बघा मी गणित लिहितानाच ही संकल्पना सांगितली तुम्हाला की 50 पैशांची 2 नाणी घेतला तर 1 रुपया होतो, इथं 25 पैसे असते तर मी भागिले 4 केले असते, कारण 25 पैशांच्या 4 = 1 रुपया होतो. रुपयात रूपांतर करताना मला 25 पैसे असते तर भागिले 4 करावे लागले असते, हे पटकन जमलं पाहिजे. ज्या मुलांना हे रूपांतर फटाफट करता येतं त्यांना पैशांचा खरा अर्थ, रकमेचा रुपयांचा खरा अर्थ कळालेला असतो. त्यांनी प्रत्यक्ष ती नाणी पैसे हाताळले, 50 पैशांची 2 नाणी घेतली, 1 रुपया झाला, म्हणून इथं रुपये करताना मी भागिले 2 केलेले आहेत, ह्या संकल्पना माहिती पाहिजे. बघा रोहित जवळ 50 पैशांची 978 नाणी आहे, त्यांतील काही नाण्यांचे त्यांची
काही नाही चितेने दोन रुपयांच्या 17 नाण्या दोन रुपयांच्या 17 नाणे काही नाण्यांची काही नाण्यांची 5 रुपयांच्या 21 नाण्या पाच रुपयांच्या 21 नाणे व उरलेल्या नाण्यांची व उरलेल्या नाण्यांची 10 रुपयांच्या नोटा 10 रुपयांच्या नोटा रूपांतर करून घेतले रूपांतर करून घेतले तर आता त्याच्याकडी नाणी व नोटा तर आता त्याच्याकडी नाणी व नोटा यांची एकूण संख्या किती बघा किती काठीने पातळी वाढवली पहिला पर्याय 38 दुसरा पर्याय 73 तिसरा पर्याय 35 चौथा पर्याय 53 तरी मला खात्री की या ठिकाणी सगळी निवडलेली जी मुलं आहे परीक्षेतून निवडलेली आहे आणि 50% पेक्षा अधिक मुलांचं उत्तर देखील झालं असेल आपण समजून घेऊया मागाशीच आपण बघितलं 50 पैशांची 978 नाणी म्हणजे किती रुपये झाले रुईत जवळ किती रुपये ते शोधले आपण 978/2 हे कसं केलं आपण 50 पैशांची 2 नाणी घेतली तर 1 रुपया होतो 2 × 4 = 8 बाकी उरली 1 17 झाले 2 × 8 = 16 बाकी उरली 1 18 झाले 2 × 9 = 18 रोहित जवळ इतके रुपये आहे 489 त्यांनी केलं काय केलं 2 रुपयाची 17 नाणी घेतली मुलांना 2 रुपयाची 17 नाणी म्हणजे 34 रुपये झाले पुढं 5 रुपयांची 21 नाणी त्यांनी घेतली 5 रुपयांची 21 नाणी म्हणजे 5 × 5 = 5 5 × 2 = 10 105 रुपये झाले आणि उरलेल्या 10 रुपयाच्या नोट आहे मग उरले किती हे पाहिला हे किती रक्कम झाली ही झाली 139 मग 489 मधून 139 वजा करा एवढे पैसे 2 रुपये 5 रुपयाचे 8 × 3 = 5 4 × 1 = 3 350 रुपये राहिले आणि त्यांनी काय केलं ते 10 रुपयांच्या नोटात मग 350 रुपये 10 नोट आहे म्हणजे मुलांना 10 नोटा झाल्या 35 × 35 = 350 आता विचारलंय काय त्याच्याकडील नाणी व नोटा यांची एकूण संख्या नाणी व नोटा यांची एकूण नुसतं 10 × 35 काढलं तुम्ही तर चुकेल त्या 35 × 10 नोटा आहे 2 रुपयांची 17 नाणी आहे 5 रुपयांची 21 नाणी याची बेरीज आपल्याला करावी लागेल 7 × 1 = 8 8 × 5 = 13 चालाय 3 × 1 = 4 5 × 6 = 7 तर त्याच्याकडील नाणी व नोटा यांची एकूण संख्या झाली 73 पर्याय क्रमांक 2 उदाहरण दिसताना खूप मोठं अवघड दिसतंय पण सोडवताना मात्र अजिबात अवघड नाहीये फक्त 50 पैशांची 978 नाणी म्हणजे त्याच्याकडची एकूण रुपये किती होतात हे आपल्याला कळालं पाहिजे आणि 489 मध्ये 2 रुपयाचे 17 म्हणजे 34 गेले 5 रुपयांचे 21 105 139 रुपये आपण वजा केले राहिलेल्या सगळ्या 10 नोटा शोधल्या आणि एकूण मग मात्र तिघांची बेरीज आपल्याला करावी लागली उदाहरण खूप मोठं वाटतं अवघड वाटतं पण उदाहरण अवघड नाहीये फक्त 50 पैशांची 978 नाणी म्हणजे किती रुपये एवढा संबोध पक्क असेल पटकन केलं की उदाहरण सोपं होतं
पुढचं उदाहरण बघूया आपण. माझ्याकडे ₹5, ₹10 व ₹20 समान नोटा मिळून ₹2,450 रुपये इतकी रक्कम आहे. प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती? मुलांनो हे उदाहरण मी जाणीवपूर्वक जरा वेळाने मध्ये थोडासा गॅप ठेवून घेतलेलं आहे. याच कारण असं आहे, आता समान नोटा, माझ्याकडे समान नोटा आहे, इतकी रक्कम आहे. बऱ्याच मुलांना असं वाटू शकतं की सरांनी पहिल्या प्रकारे असं उदाहरण घेतलेलंय, आपल्याला सूत्र दिलेलं आहे. ज्या मुलांचा संबोध स्पष्ट नसेल किंवा ते सूत्र का वापरलं हे क्लिअर झालं नसेल, तेच सूत्र वापरून तुम्ही सोडवलं तर उत्तर चुकणार आहे. मगाशी जेव्हा सूत्र वापरलं पहिल्या उदाहरणात, त्यावेळी इथं रुपये देण्याऐवजी पैसे दिलेले होते, 10 पैसे, 25 पैसे, 50 पैसे, आणि त्या 50 पैशांचं आणि इकडे रुपये दिले होते. मग इकडं पैसे आणि रुपयाचे पैसे व्हावे म्हणून आपण ×100 हे सूत्रात वापरलं होतं. आता पैसे द्यायच्याऐवजी 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये रुपयेच दिलेले, म्हणून ते ×100 किंवा ते सूत्र या ठिकाणी लागू होणार नाही. आणि म्हणून कोणत्याही उदाहरण सोडवण्याची मूळ संकल्पना आपली क्लिअर पाहिजे. आता माझ्याकडे 5 रुपयाच्या समान नोटा आहे, 5, 10, 20 मग 5 रुपयाच्या किती नोटा आहे त्याची रक्कम इकडे येईल. 5 रुपयाच्या जेवढ्या नोटा आहेत तेवढ्याच 10 रुपयाच्या समान, इथं जेवढ्या असतील तेवढ्या त्याची रक्कम इकडे येईल. 20 रुपयाच्या देखील तितक्याच नोटा आहे त्याची रक्कम इथं होईल. आणि ह्या तिघांची मिळून, तिन्ही मिळून माझ्याकडे ₹2,450 आहेत. तर मग मी काय करेल, इकडे बेरीज केली तर इकडे नोट समान नोट आहेत, 20 आणि 10, 30 आणि 5, 35. या प नोटा काय मानायचं ते मानूया. मुलांनो इथं काय होईल, ₹2,450 इकडे ×35. आता इथे ×100 होणार नाही, कारण इकडे रुपये, इकडे रुपये आहे. आणि म्हणून मगाचे 100 तुम्ही ते केलं ×100 तर चुकेल. 2,450 ÷ 35 आता या ठिकाणी 35 ने भाग द्यायचा आहे. ₹35,5, ₹5,25, ₹2,175, ₹35,7 × 5, ₹7 ÷ 7 = ₹2,245. बघा, 35,7 × 245 उत्तर आलं 70. प्रत्येक प्रकारच्या 70 नोटा आहेत. 5 रुपयाच्या 70 नोटा, 10 रुपयाच्या 70 नोटा, 20 रुपयाच्याही 70 नोटा. आणि हिशोब बसतो का नाही तो ताळा पण तुम्ही करून पाहू शकता. प्रत्येक प्रकारच्या एकूण नोटा विचारल्या असत्या तर 7 × 21 = 210 नोटा झाल्या असत्या. तिन्ही प्रकारच्या मिळून आपल्याला प्रत्येक प्रकारच्या विचारल्या, म्हणजे पर्यायात जे 70 उत्तर असेल ते आपलं उत्तर येणार आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळी सूत्र वापरणं किंवा क्लुप्ती वापरणं हा प्रकार करण्यापेक्षा ते उदाहरण मुळापासून समजलेलं असेल तरच वापरा, नाही तर ते या पद्धतीने सोडवावं. आता तुम्ही ताळाही करून पाहू शकता. 5 × 7 = 35, हे झाले ₹350.
एक सत्तर आहे सातशे रुपये आणि हे सात दुने चौदा आणि दोन शून्य चौदाशे रुपये. बेरीज करून पहा शून्य बघा येईल पाचशे एक पाच सातन चार अकरा तीन चौदा हात चालाय दोन बरोबर चोवीसशे पन्नास डिग्री जे. तर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या आलेली आहे सत्तर आणि मगाच्या पैशांच्या आणि रुपयाच्या उदाहरणात जो बदल आहे तो बदल पण या ठिकाणी तुमच्या लक्षात आला असेल. पुढचं उदाहरण बघूया. सोपं उदाहरण आहे परीक्षेला आलेलं आहे एकदा. एक हजार रुपयांच्या सत्तावीस नोटा. एक हजार रुपयांच्या सत्तावीस नोटा. पाचशे रुपयांच्या अडतीस नोटा. पन्नास रुपयांच्या सत्त्याऐंशी नोटा मिळून एकूण किती रुपये होती. एकूण किती रुपये ती. बँकेत मुलांना आपण जेव्हा जातो त्या प्रकारे अशा प्रकारचं चलन रक्कम भरायची असेल तर आपल्याला बँकेमध्ये चलन भरून द्यावं लागतं. एकोणपन्नास हजार दोनशे पन्नास पहिला पर्याय. दुसरा पर्याय पन्नास हजार तीनशे पन्नास. तिसरा पर्याय एकोणपन्नास हजार दोनशे तीस. चौथा पर्याय पन्नास हजार तीनशे पंचवीस. तुमच्या संख्यांवरील क्रिया परफेक्ट आहे की नाही हे पाहिलं जाते. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या ठिकाणी गुणाकार आणि बेरीज या दोन गोष्टी तुमच्या व्यवस्थित आहेत की नाही. मग एक हजार रुपयांच्या सत्तावीस नोट आहे ही एक हजार रुपयाची नोट सत्तावीस. तर हे झाले सत्तावीस हजार रुपये. सत्तावीस एके सत्तावीस वरती तीन शून्य हे किती झाले सत्तावीस हजार. पुढे पाचशे रुपयाच्या अडतीस नोटा लगेच निम्मे करता आले पाहिजे मुलांनो. पाचशेच्या दोन नोटा मिळून एक हजार रुपये होतात. अडतीसच्या निम्मे एकोणावीस म्हणजे एक हजार नऊशे रुपये. हा हिशोब मुलांना पटकन नाहीतर मग तुम्हाला करावे लागतील. हे दोन शून्य पाचशे आठ चाळीस पाचशे आले चार पाच त्रिक पंधरा चार एकोणावीस. बघा हा गुणाकार करेपर्यंत ज्या मुलांना माहिती आहे पाचशेच्या दोन नोटा मिळून एक हजार रुपये होतात म्हणजे अडतीस भागिले दोन एकोणावीसशे रुपये सॉरी या ठिकाणी एकोणावीस हजार. हजारची एक नोट असती तर अडतीस हजार झाली असती. किती झाली असती अडतीस हजार. पाचशेच्या नोटा आहे म्हणून अडतीसच्या निम्मे एकोणावीस एकोणावीस हजार रुपये होती अडतीसच्या निम्मे. पन्नासच्या सत्त्याऐंशी नोट आहे पन्नास रुपयांच्या सत्तेची. पन्नासच्या दोन नोटा घेतल्या तर शंभर रुपये होतात. मग सत्त्याऐंशीच्या निम्मे किती. पहिल्यांदा शहाऐंशीच्या निम्मे करा म्हणजे पाचशे रुपये शिल्लक राह पन्नास रुपये शिल्लक राहतील एका नोटीची. शहाऐंशीच्या निम्मे किती होतील त्रेचाळीस. म्हणजे त्रेचाळीस म्हणजे किती झाले ते बघा. आणि ही एक पन्नासची नोट. तर या ठिकाणी हा हिशोब ज्या मुलांना जमेल आता या ठिकाणी शून्य नाहीतर मग या पद्धतीने पाच सात एक पस्तीस पाचशे आले तीन पाच आठ चाळीस तीन त्रेचाळीस चार हजार तीनशे पन्नास. समजा या शंभरच्या नोटा असत्या तर आठ हजार सातशे रुपये झाले असते. शंभरच्या असतात आता या सत्त्याऐंशीच्या ऐवजी शहाऐंशीच नोटा धरल्या तर आठ हजार सहाशे रुपये झाले असते. पन्नासच्या नोट आहे आठ हजार सहाशेच्या निम्मे चार हजार तीनशे आणि पन्नासची एक नोट चार हजार तीनशे पन्नास असाही हिशोब करता आला तर आधी. आणि एकूण किती होती हे सगळे मिळून किती होती पाचशे पाच तीनशे तीन नऊ चार तेरा सात वीस सातशे आले दोन 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 चार आणि एक पाच
एकूण रक्कम झालेली 50,350 पर्याय क्रमांक दोन थोडेसे गुणाकार मोठे वाढवलेले बाकी काहीच नाही उदाहरण सोपं होतं त्यानंतर आणखी एक शेवटचं उदाहरण आपण बघूया आणि मग आजचा क्लास संपूया तीन हजार सातशे चाळीस दशांश चिन्ह 50 रुपयांमधून म्हणजे वरती 50 पैसे या रुपयांमधून 2240.5 रुपये खर्च केल्यानंतर रुपये खर्च केले क्रिया कळाली पाहिजे कमी झाली खर्च केल्यानंतर म्हणजे वजाबाकी झाली फक्त 50 पैशांची नाणी उरली राहिलेली नाणी सगळी 50 पैशांची फक्त 50 पैशांची नाणी उरली मग किती रुपये उरले ते पाहिजे त्याच्या दुप्पट नाणी होतील 50 पैशांची तर नाण्यांची एकूण संख्या किती नाण्यांची एकूण संख्या किती पहिला पर्याय 1,500 दुसरा पर्याय 2,000 तिसरा 2,500 चौथा पर्याय 3,000 नाही उदाहरण अतिशय सोपं आहे 3,740.50 वजा 2240.50 का वजा केलं की या रुपयांमधून हे रुपये खर्च केले म्हणजे वजा झाले किती उरले पाहूया शून्य 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 सातातून दोन गेले पाच तीनातून दोन गेला 1,500 रुपये उरले 1,500 रुपये पण ते का एक रुपया असता एक रुपया तर 1,500 नाणी झाली असती 1,500 एक रुपयाची 1,500 नाणी ते म्हणतात फक्त 50 पैशांची नाणी उरली 50 पैशांची म्हणजे दुप्पट नाणी होतील जेवढी रक्कम आहे त्याच्या दुप्पट नाणी होतील दोन नाण्यांचा 1 रुपया म्हणजे एकूण 3,000 नाणी झाली 50 पैशांची नाणी म्हटलं तर किती उत्तर आलं 3,000 नाणी म्हणजे मुलांनो 50 पैसे 1 रुपयांचा संबोध 50 पैशांची 2 नाणी मिळून 1 रुपया होतो या संकल्पना ज्या विद्यार्थ्यांच्या क्लिअर आहेत त्यांना अशा प्रकारची उदाहरणं सोपी जातात म्हणून आपल्याला परस्पर रूपांतर करणं प्रत्यक्ष व्यवहारात सहभागी होणं प्रत्येक वेळी दुकानातच गेलं पाहिजे असंही नाही घरी आपण आपल्या घरचे असणारे पैसे नोटा त्यांचा हिशोब पाहणं आई वडिलांसोबत त्यावर चर्चा करणं या पद्धतीने हे प्रकरण खूप सोपं होतं आज या ठिकाणी मला हा नाणी व नोटा रुपये पैसे परस्पर रूपांतर हा तास घेण्याची संधी मिळाली आपल्या अहमदनगर जिल्हा परिषदेने सुरू केलेला हा अतिशय स्तुत्य आणि खूप चांगला उपक्रम मी अनुभवतो आहे आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय आशिष येरेकर साहेब प्राथमिकचे शिक्षण अधिकारी सन्माननीय भास्कर पाटील साहेब संपूर्ण जिल्ह्याची शिष्यवृत्तीची धुरा ज्यांच्याकडे असते त्या आदरणीय कुलट मॅडम आणि तंत्रस्नेही शिक्षक रवी भापकर सर असतील पवार सर असतील या सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करतो या ठिकाणी आपण मला जी संधी दिली मुलांपुढे व्यक्त होण्याची हा घटक घेण्याची त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो सर्व मुलांचेही आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद सर आज आदरणीय अनिल कडलक सरांनी आपल्याला